determine the radius of capillary bore, that means value of here R, by using his traveling microscope and by using capillary rise meter. In this experiment, apparatus used, that means this one is traveling microscope apparatus. Here, capillary tube is used. Then this is pointer and the beaker which is filled with water, and both these one are capillary and this one pointer is supported by these two stacks. हे झाले याचा apparatus. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तर रेडियस ऑफ कॅपिलरी बोअर दॅट मीन्स आर इज इक्वल टू हिअर टू टी डिवायडेड बाय एच रो जी. या फॉर्म्युलाचा वापर करून काय करायचं आहे तुम्हाला, ह्या अपॅरेटसमधून रेडियस पहिला कॅल्क्युलेट करायची आहे. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल हिअर यू हॅव टू कॅल्क्युलेट दी हाईट एच, अँड बाय युझिंग दिस एच व्हॅल्यू फायनली यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस रेडियस. हे कॅल्क्युलेट करत असताना पहिल्यांदा ह्या अपॅरेटचा ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपचा लिस्ट काउंट माहीत असणं गरजेचं आहे. तर लिस्ट काउंट मध्ये जर समजा तुम्हाला ह्या अपॅरेटस बघितला, ह्या स्क्रूच्या साईन यूज केला इथे, तर हॉरिझॉन्टली त्यामध्ये इथे तुम्ही ही ऍडजस्टमेंट इथे तुम्ही हॉरिझॉन्टली मूव्ह केला, तर हॉरिझॉन्टल काय करायचं रीडिंग वा यूज करायचं. जर समजा ह्या पर्टिक्युलर स्क्रूच्या साईन जर मोशन दिली असेल, तर तुम्ही रीडिंग वाचत असताना काय करायचं वर्टिकल्स वाचायचं. दोन्ही सेम आहे. आता इथं समजावून घेताना हा पार्ट समजावून घ्या किंवा हा पार्ट समजावून घ्या, दोन्हीही रीडिंग एकच आहे. आणि ह्या अपॅरेटसचा तुम्ही काय करताय, पहिल्यांदा याचा तुम्हाला लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करायचा. आता याच्यामध्ये जर समजा ही स्केल बघितली, तर इथे हा दिसता मला इथे झिरो, त्यानंतर इथे 1 2 3 4 पाचवी रेषा, त्यानंतर इथे तुम्हाला 1 2 3 4 आणि इथं नंबर जो दिसणार आहे तो 1 नंबर, की ज्यामध्ये इथे तुम्हाला इथे दिसतोय का बघा बरं, तर हा 1, त्यानंतर 2 3 4 5 आणि अप टू इथंपर्यंत किती दिसते, इथं 22 पर्यंत ही असणारी ही स्केल एक दिसते. आणि नंतर इथे तुम्हाला वरती एक पट्टी छोटीशी दिसतीये, की ज्यामध्ये तुम्हाला इथे जर ऑब्झर्व केला तुम्ही, तर वरची जी छोटी इथं एक स्ट्रीप सारखी हा जो पार्ट दिसतोय असा एक पार्ट होतं, ही मेटल प्लेट दिसतीये. इथे सुद्धा ही मेटल प्लेट आहे आणि इथं आतल्या साईडला एक स्केल आहे. हे जे स्केल दिसते, हे आतल्या पट्टीचं जे स्केल इथं इथून इथंपर्यंत दिसतंय, दॅट इज नथिंग बट द मेन स्केल रीडिंग. आणि छोटी ही जी स्ट्रीप दिसतीये, त्या स्ट्रीपवरती तुम्हाला इथं व्ही ई आर वर्किंग केलेलं दिसतोय, दॅट इज नथिंग बट द व्हर्नियर स्केल रीडिंग. म्हणजेच इथे तुम्हाला हे स्केल मेन स्केल रीडिंग आणि इथं ही जी स्केल दिसणार आहे, दॅट इज नथिंग बट द व्ही एस आर म्हणजे व्हर्नियर स्केल रीडिंग. आता इथं मेन स्केलवरती 0 to 1 मध्ये 1 सेंटीमीटरमध्ये इथं 10 डिव्हिजन्स आहेत. ज्या आता ह्या जर रेषा तुम्ही काउंट केल्या, तर सरसर 10 डिव्हिजन दिसत आहेत. आणि परत नंतर तुम्ही ऑब्झर्व केला, तर असं लक्षात येईल की इथे तुम्हाला ह्या परत एकदा त्या छोट्या 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 काय केलेल्या आहेत, त्या तुम्हाला त्या 10 इक्वली 10 डिव्हिजन्समध्ये डिवायडेशन केलेले दिसते. म्हणजे मूळच्या ह्या 10 डिव्हिजन आणि परत कमी हाईटच्या ह्या ज्या डिव्हिजन्स आहेत, त्या किती दिसत आहेत तुम्हाला, 10 डिव्हिजन्स दिसत आहेत. आणि इथे मग 10 + 10 = 20 20 डिव्हिजन, म्हणजे 1 सेंटीमीटरचं डिवायडेशन इक्वली काय केलेलं आहे, 20 सेंटीमीटर केलेलं आहे. इथं आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे, एका घराची किंमत कॅल्क्युलेट करायची, म्हणजे कुठलं इथून इथंपर्यंत स्मॉल 2 स्मॉलेस्ट डिव्हिजन मधलं अंतर आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मी हॉरिझॉन्टल पट्टी असू दे किंवा व्हर्टिकल, दोन्ही पण सेम आहे म्हणून ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता इथं एका डिव्हिजनचे आपल्याला काय करायचं, इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहे. तर इथं काय केलं, हा 1 डिव्हिजन हा 20 इथं मल्टिप्लायला आहे, तो इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइडला जाईल, म्हणजे 1 / 20. परत मला हा 0 कॅन्सल करायचा, तो वरती जाईल, म्हणजे 0.1 / 2 = 1 डिव्हिजन. परत एकदा 0.1 / 2 जर तुम्ही कॅल्क्युलेट केला, तर इथे 0.05 cm = 1 डिव्हिजन, म्हणजे इथं किती येणार, 0.05 हे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स असेल. परत इथं मोठ्या रेषेची जर किंमत तुम्हाला वाचायची असेल, तर किती येणार बघा, 0.5 + 0.5 म्हणजे 0.10 येणार, 0.05 + 0.10. परत ह्या छोट्या रेषेची किंमत तुम्हाला वाचायची असेल, तर 0.15 येणार. परत 0.20, परत 0.25,
त्यानंतर पुढे किती येणार 0.30 0.35 0.40 अशा पद्धतीने स्केल वाचत राहणार. किंवा इथं एक नंतरची लगतची छोटी रेषा जर तुम्हाला वाचायची असेल काउंट करायची असेल तर ती किती येणार 1.05 इतकी येणार. आता हे झालं स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल की जे तुम्हाला इथे इथं पहिल्या ऑब्झर्वेशन मध्ये सांगितले. बघा स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल 0.05 की जे आपण इथं 0.05 कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जे ही वर्नियरची स्केल जर बघितला तर इथे तुम्हाला 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5 असं स्केल दिसते. सेम इथं पण तेच दिसते पण काउंटिंग करताना तुम्ही काय करायचं इथं हा 0.1 म्हणजे 10 काउंट करा. त्यानंतर 20, 30, 40, 50 अशा पद्धतीने तुम्हाला काय होईल इथलं जे वर्नियर स्केल आहे इथे 0 त्यानंतर इथं 10, 20, 30, 40 आणि 50 अशा वर्नियरच्या एकूण तुम्हाला ज्या डिव्हिजन्स किती जर बघितल्या तर त्या डिव्हिजन्स किती दिसणार आहे 50 डिव्हिजन्स दिसणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल किती येईल 50 येईल. म्हणजे टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल किती दिसते इथं 50 दिसत. आणि म्हणून लिस्ट काउंट काढण्यासाठी फॉर्म्युला इथं आहे स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल म्हणजेच 0.05 / 50. 50 हा 0 कॅन्सल झाला तर कुठे जाईल वरती जाईल म्हणजे किती येणार 0.005 / 5. परत हा कॅन्सल झाला 5 1 5 इथं एलसीआरला 0.001 म्हणजे डिस्काउंट होते 0.001 ऑलरेडी इथं आहे. सर्वांचं हे समान येणार आहे. डिस्काउंट कसाही कॅल्क्युलेट केला तर सगळ्यांचा हा इथून इथं पर्यंतचा पार्ट काय असणार आहे सेम असणार. आता ऍक्च्युअली रिडिंग वाचत असताना तुम्हाला इथे इथे जर बघितलं तर इथे एक मिनिस्कस दिसतो वॉटर राईज इन कॅपिलरी ट्यूब. त्या ट्यूबमध्ये पाण्याने किती राईज झालेला आहे तिची लेवल जर बघितला तर तुम्हाला इथे ही तुम्हाला इथे दिसते. पहिला फोकस करत असताना सिंपल टेक्निक आहे याचं की इथं हा जो आयपीस आहे हा बरोबर काय केला ह्या मिनिस्कस आणि ह्या दोन्हींची लेवल काय करायची समान आहे. आणि परत नंतर बघत असताना सिंपल फक्त काय करायचं अशा पद्धतीने फक्त मी पाठीमागे घेतलेला आहे आणि क्लिअर अशी ऍडजस्टमेंट झालेली आहे. आता फक्त काय करायचं बरोबर ह्याच्या लेवलला म्हणजे इथे तुम्हाला आतमध्ये बघितल्यानंतर असा हा आयपीस दिसेल म्हणजे हे इथून तुम्हाला हे सर्कल आणि क्रॉस वायर अशी दिसेल. आणि ऍडजस्टमेंट काय करायचे तर हा जो मिनिस्कस आहे तो हा मिनिस्कसचा बरोबर टीप काय केलाय तुम्ही ह्या हॉरिझॉन्टल क्रॉस वायरला काय केलेलं आहे ऍडजस्ट केलेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त आता ती ऍडजस्टमेंट इथे तुम्हाला दाखवत असताना आता तुम्हाला ही दिस थोड्या वेळानं तुम्ही इथलं कामकाज कम्प्लीट झालं की काय करायचं इथं हा मिनिस्कस इथं तुम्हाला दिसेल इथं हॉरिझॉन्टल जो आहे कशा पद्धतीने ऍडजस्ट केला तर तुम्हाला या बरोबर मिनिस्कस हॉरिझॉन्टल लाईन ऑफ दॅट क्रॉस वायर काय केला ऍडजस्ट केला. आता ऍक्च्युअल रिडिंग वाचायचं आहे तुम्हाला. वाचत असताना रिडिंग वाचताना काय करायचं व्हर्टिकल आपण स्केल वापरले आता ह्या स्क्रूच्या सहाय्याने व्हर्टिकल मोशन दिली मग व्हर्टिकलच रिडिंग वाचताना वापरायचं आहे. इथे मेन स्केलच्या 0 पासून ते व्हर्नियरच्या 0th लाईन पर्यंत ह्या एवढ्या गॅप मध्ये तुम्हाला किती मेन स्केल वरती डिव्हिजन्स आहेत त्या काउंटिंग करणं म्हणजे मेन स्केल रिडिंग वाचणं. म्हणजे टोटल रिडिंग काढण्यासाठीचा फॉर्म्युला इथं टोटल रिडिंग इज इक्वल टू मेन स्केल रिडिंग प्लस वर्नियर स्केल रिडिंग इन टू लिस्ट काउंट इन टू LC असा हा फॉर्म्युला आहे. आता मेन स्केल वाचताना तुम्हाला सिम्पल ह्या डायग्रामनुसार लक्षात ठेवा तुम्ही हा 0th लाईन वर्नियरची ही 0 मेन स्केलची मेन स्केलच्या 0 पासून वर्नियरच्या 0 पर्यंत या गॅप मधल्या असणाऱ्या टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स काउंट करणं म्हणजे मेन स्केल वाचणं की जे तुम्हाला इथे 0 to 0 ह्या गॅपमधल्या एकूण मेन स्केलच्या डिव्हिजन्स ज्या दिसत आहेत त्या इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर पहिला 7.20 असा हा मेन स्केल तुम्हाला दिसेल प्लस वर्नियर स्केल म्हणजे काय तर परत नजर काय करायची पूर्णपणे ह्या पट्टीवरती टाकायची म्हणजे 0 to 50 पैकी ह्या एक अशी एखादी डिव्हिजन असेल म्हणजे आउट ऑफ दॅट 0 to 50 वन ऑफ डिव्हिजन इज एक्झॅक्टली कोइन्साइड्स एक्झॅक्टली मॅचेस
टू द मेन स्केल ऑफ दैट ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. म्हणजे शून्य ते पन्नास पैकी एखादी डिव्हिजन तुम्हाला अशी दिसेल जी आतल्या मेन स्केलच्या कोणत्याही म्हटले कोणत्याही डिव्हिजनशी कोइन्साइड झाली पाहिजे. मग कोइन्साइडिंग डिव्हिजन बघत जायची तर झिरो टेन्थ लाईन मॅच होतीये का, ट्वेंटीथ लाईन मॅच होतीये का, थर्टीथ लाईन मॅच होतीये का, त्या जर नसल्या तर मध्ये पण पाच पंधरा पंचवीसच्या पटीत बघत जायची. आणि त्यापैकी इथं आता डिव्हिजन किती मॅच झाली आहे तर थर्टीथ लाईन मॅच झाली आहे. मल्टीप्लाय बाय एलसी 0.001 पहिला कॉलम कम काय करायचा, हा कॉलम काय करायचा पहिला सॉल्व्ह करायचा. 30 into 1 इयर 30 1 2 3 1 2 and year 3 आणि हा 0 7.20. आणि परत हे कॅल्क्युलेशन करत असताना इथे तुम्हाला 0 + 0 = 0 0 + 3 = 3 2 + 0 = 2 डेसिमल पॉइंट ला डेसिमल पॉइंट 7 + 0 = 7.230 हे झालं इथल्या ह्या मिनिस्कसचं रीडिंग. झालं पहिलं की ज्याला आपण एच वन हे रीडिंग म्हणतो. आता एच टू काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. एच टू कॅल्क्युलेट करत असताना इथं काय करायचं सिम्पल म्हणजे रीडिंग कोणतं कोणतं वाचायचं होतं तर ह्या मिनिस्कसचं एक नंबर एच वन वाचायचा होता आणि वॉटर लेवलचा सरफेस लेवलचं एच टू रीडिंग वाचायचं आपल्याला. आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. एच वन मायनस एच टू हा डिफरन्स काय करायचं कॅल्क्युलेट करायचा. आता तो कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं सिम्पल हा बीकर मी काय करा खाली ठेवला आणि आता हे रीडिंग वाचून ऑलरेडी झालेलं आहे. आता रीडिंग वाचायचं आपल्याला कुठलं तर तिथं हा बरोबर मी काय केला हा ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप हा बरोबर ह्याच्या लाईन मध्ये तुम्हाला आतमध्ये बघितला तर ही सिम्पल व्हाईट कलरची पिन दिसेल. म्हणजे तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला तर इथं काय दिसेल तर एक व्हाईट कलरची पिन दिसेल. आता आपल्याला रीडिंग कुठलं वाचायचं आहे या टीम ऑफ पॉइंटरचं वाचायचं आहे. म्हणजे थोडंसं काय केलं तुम्ही इथं हा तुम्ही जर बघितला तर इथे हा टीप ऑफ पॉइंटर बरोबर दिसतो. आता हे रीडिंग तुम्हाला बघत घेत असताना कॅल्क्युलेशन मध्ये थोडस परत एकदा तुम्ही काय करा की ऍडजस्टमेंट आहे ऑलरेडी आणि परत क्लिअर ऍडजस्टमेंट पाहिजे असेल तर हा तुमचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे दिसताना कसं दिसणार आहे ह्या एच टू रीडिंगचं हा तुम्हाला इथे क्रॉस वायर आणि ते ह्या क्रॉस वायरला टीप ऑफ पॉइंटर म्हणजे इथं हा इन्व्हर्टेड इमेज दिसते पॉइंटर काय झालेलं मॅच झालेलं. आणि परत एकदा एच टू इज इक्वल टू मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंग इन टू एल सी. मेन स्केल रीडिंग आता इथं परत सेम ह्या झिरो पासून ते वर्नियरच्या झिरो लाईन ब्रेन हाऊ मेनी लाईन्स हाऊ मेनी डिव्हिजन्स आर कमिंग त्या डिव्हिजन्स आर हिअर. जर बघितलात ह्या डिव्हिजन्स तर तुम्हाला दिसतील 4.30 घ्या किंवा 4.90 आणि प्लस इथं कोइन्साइडिंग डिव्हिजन जर बघितलात तर कोइन्साइडिंग 4.50 इथं असणार आहे. कोइन्साइडिंग डिव्हिजन इथं जी आहे ती 22वी वन इयर स्केल रीडिंग आहे मल्टीप्लाय बाय एल सी 0.001 परत ह्या 21 मल्टीप्लाय केलं म्हणजे 20 into 1 = 22 असेल 1 2 3 1 2 आणि इथं हा 3 + 4.50 ऍज इट इज असेल. परत ह्या दोन्हीचं काय केलं आपण कॅल्क्युलेशन केलं ऍडिशन केली तर इथं 4.522 हा एच टू येईल. आणि परत फायनली एच वन मायनस एच टू आणि ह्या दोन्हीचा डिफरन्स जो आहे 2.308 हा पुढचा कॉलम तुमच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दिसेल 2.308 जो काय आहे तो घेतला आणि त्यानुसार रॅडियस ऑफ कॅपिलरी बोअर 2t/h ρg हा फॉर्म्युला आहे की ज्यामध्ये इथं 2 into t ही तुम्हाला 72 सरफेस टेन्शन ऑलरेडी गिव्हन व्हॅल्यू आहे आणि डिवायडेड बाय एच व्हॅल्यू इथं 2.308 मल्टीप्लाय बाय रोची किंमत इथं काय 1 आणि डिवायडेड मल्टीप्लाय बाय परत येणार 980 जी ची व्हॅल्यू. जितकं काही सोपं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही तोंडी कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करा. म्हणजे इथं 2 into 72 = 144 आणि परत डिवायडेड बाय 2.308 मल्टीप्लाय बाय 980 याच्यावरती परत लॉग टेबलचा वापर करा. अँटी लॉग ऑफ लॉग 144
plus log of 2.308 plus येणार होतं सॉरी इथं 144 मायनस येणार दोन संख्यांचा इथं रेशो आहे त्यामुळे लॉगांची वजाबाकी येणार आहे इथे मात्र काय येणार आहे ऍडिशन येणार आहे लॉग ऑफ 980 बरं तिथं अँटी लॉग इथं 144 मला कॅरेक्टरिस्टिक येईल 2.14:4 मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये बघितलात तर 14:4 मध्ये 15:84 ही व्हॅल्यू येते मायनस ऍज इट इज इथं 2.308 म्हणजे इथं कॅरेक्टरिस्टिक येईल 0:23:0 आणि आतमध्ये तुम्ही लॉग बघितलात तर 3632 येईल प्लस इथं 980 तीन अंकयुक्त डिव्हिजन आहेत म्हणजे ह्याची कॅरेक्टरिस्टिक येईल 2.98:0 मध्ये जर तुम्ही बघितलात तर 99:12 येतोय परत ह्याचं कॅल्क्युलेशन केलात अँटी लॉग ऑफ इथं ह्या दोन्हीची बेरीज पहिला काय करायची इथं करून घ्या 3.3544 आणि परत हा मूळचा जो नंबर आहे तो जसाच्या तसाच इथं पुढे काय होईल कॅल्क्युलेशनमध्ये ए ह्या दोन्हीची वजाबाकी जर केला तुम्हाला तर इथे अँटी लॉग ऑफ इथं 2.8040 आणि ह्याचा अँटी लॉग जर बघितला तर काहीतरी 6.368 येतोय 2 मध्ये 1 मिळवला -2 + 1 - 1 येईल एका घरानंतर डेसिमल पॉईंट संख्येच्या पूर्वी येईल इथं आणि हा रॅडियस आहे म्हणल्यानंतर तुझं युनिट येणार आहे सेंटीमीटर की जे युनिट येतो तुम्हाला सेंटीमीटर की ज्याचा तुम्हाला इथं रिझल्ट दिलाय रॅडियस ऑफ कॅपिलरी बोअर इथं 0.06368 सेंटीमीटर